किती सुंदर वाटतंय हे, म्हणजे सगळीकडे बारबी बारबी बारबी, वा वा वा, गणपती बाप्पा मोरया. तर आपण सगळेच गणेशोत्सव म्हटलं तर मंडळांना भेट देत असतो या कारणासाठी की तिथलं डेकोरेशन देखावा बघायचा असतो, एक वेगळं आकर्षण असतं. पण बऱ्याचदा असं होतं, घरगुती गणेशोत्सव म्हटलं तर बाप्पाच्या आजूबाजूचा जेवढा एरिया आहे ना, त्या एरियाला सुंदर सजवलं जातं. तर आज मी ज्यांच्याकडे आली आहे त्यांचं नाव आहे रघुवीर अजवानी आणि त्यांची बायको श्वेता अजवानी. या दोघांनी आणि त्यांच्या मुलांनी मिळून खूप सुंदर पद्धतीने घर सजवलं आहे. फक्त बाप्पाच्या आजूबाजूचा आणि बॅकड्रॉपचाच एरिया नाही, तर तुम्ही संपूर्ण घराकडे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की कम्प्लीट पिंक वाईब्स आहेत. ऑफकोर्स बार्बी म्हटलं तर पिंक वाईब्स आणि बार्बीचे सगळे महत्त्वाचे एलिमेंट्स त्यामध्ये वापरण्यात आलेत. इतकंच काय तर जे फर्निचर आहे त्या फर्निचरचा कलर पण जर तुम्ही बघितलं तर त्यांनी पिंक कलरमध्ये केलेलं आहे. मेड बी त्यांचं डायनिंग टेबलचं जे चेअर्स आहेत ते असतील, किंवा तर त्यांच्या सोफ्याचे जे चेअर्स आहेत, सोफ्याचं जे पार्ट आहे ते असेल, ते सगळं काही त्यांनी पिंकमध्ये डेकोरेट केलं आहे. ही जी भिंत आहे, ह्या भिंतीबद्दल सांगायचं झालं तर ही पेंट केलेली आहे, तर ह्याच्यावरती सुद्धा त्यांच्या मुलांनी खूप छान काम केलं. बार्बीचं जे हेअर ड्रायर आहे, किंवा तर नेल पेंट असेल, शूज असतील, त्याचसोबत इथे त्यांनी सुंदर बार्बीचं वॉर्ड्रोब बनवलं आहे. ह्याचं महत्त्व सांगते, हे महत्त्वाचं का आहे, आपण लहान मुलींना बार्बीचं सेट गिफ्ट करतो तेव्हासुद्धा त्याच्यामध्ये कपडे, गॉगल, कंगवा आणि परफ्यूम असं बरेचसे एलिमेंट्स वापरले जातात. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर पद्धतीने, आणि हे रिअल कपडे आहेत. सो जर तुम्ही हे बघितलं जवळून तर हे ॲक्च्युअलमध्ये रिअल शिवून घेतलेले आहेत त्यांनी कपडे. त्याचसोबत इथे आतमध्ये बार्बीची अशी सुंदर बॅग पण ठेवण्यात आली आहे. म्हणजे त्यांनी एलिमेंट्स खूप सुंदर सुंदर वापरले आणि खूप रिअलिस्टिक एलिमेंट्स त्यांनी वापरले तिकडे. त्याचसोबत या साईडला जर बघितलं तर इथे तुम्ही बार्बीचं सगळं, म्हणजे टेलिफोन असेल, मिक्सर असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या खूप लहान मुलींना अट्रॅक्टिव्ह असतात आणि हे सगळं आपण बार्बी सेटमध्ये युजली पाहतो. त्याचसोबत हे जे तुम्ही पाहताय हे त्यांचं रिअल फर्निचर आहे. त्यांनी रिअल फर्निचरला सुद्धा पिंक कलर दिलेला आहे आणि हे डेकोरेशन करण्यासाठी त्यांना खूप वेळ लागलेला होता. पण हा डेकोरेशन कसा केला, किंवा त्याच्याबद्दल त्यांना कोणी मोटिवेट केलं, किंवा त्यांच्या डोक्यात कशी ही कल्पना आली, हे सगळं काही आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. चला, थीम डेकोरेशन दॅट वुड बी मी, बिकॉज फर्स्ट थीम वॉज मिकी माऊस क्लब हाऊस. सो माय एल्डर सन सोहम वॉज अ दॅट टाइम वॉज व्हेरी स्मॉल, सो ही वॉज अ बिग फॅन ऑफ मिकी माऊस क्लब हाऊस. सो वी जस्ट रँडमली थॉट दॅट लेट अस डू द मिकी माऊस क्लब हाऊस थीम. सो दॅट वॉज द फर्स्ट थीम विच वी डिड. सो इट वॉज ऑल मिकी माऊस कॅरेक्टर्स अँड द क्लब हाऊस मेड. सो दॅट वॉज 2012. सबसे पांच सबसे दिस इज द बार्बी इज द बेस्ट. दॅन इट वॉज स्ट्रेंजर थिंग्स, then Jungle Book, and my favorite was the cafe which we had done. So that was my favorite, and the cafe and the Mickey Mouse Club. Yes, Mickey Mouse Club House, of course. So these are the top five themes which were the best, considered the best. Aajkal bacche social media pe zyada engrossed rehte hain, zyada time spend karte hain, Facebook, Instagram and other social media handles sites. बट जब थीम डेकोरेशन का जब हमने कॉन्सेप्ट सोचा, और जो अगर आप थीम डेकोरेशन करें तो कॉन्सेप्ट से लेके एग्जीक्यूशन तक पूरी रिस्पॉन्सिबिलिटी हम अपने बच्चों को दे देते हैं. ऑब्वियसली शी इज़ इन्वॉल्व, बट एक बच्चों को चांस मिलता है कि सोचना कि मैं कौन सा कॉन्सेप्ट करूँ,
कैसे उसको प्लान करूँ, वो टाइम में करूँ, लोगों से बात करूँ टू एंश्योर दैट मेरी चीज़ें बराबर टाइम पे एग्जीक्यूट हो जाएं। एंड इसके अलावा आपका आप जुड़ जाते हो अपने कल्चर के साथ, तो अपने कल्चर की तरफ रुझान हो जाता है कि ठीक है मैं सिर्फ एक गणपति बप्पा को घर नहीं ला रहा हूँ, बट उसके आसपास जो मैं अपना पूरा कॉन्सेप्ट एग्जीक्यूट कर रहा हूँ उससे एक देयर इज अ रीज़न टू रिजॉइस, मतलब एक खुशी का माहौल हो जाता है। एट द सेम टाइम ये सब स्किल्स भी सीख जाते हैं बच्चे। वन वन एंड हाफ मंथ्स पूरा ओवरऑल फ्रॉम कॉन्सेप्ट सोचना और सब एग्जीक्यूट करना, चीज़ें बनवाना, सब खुद करना, वन एंड हाफ मंथ्स आई विल से यस। सबसे पहले बात करूँगी ये फ्रॉक जो अंदर है उसमें, सो उसका वो चेक्स का पैटर्न है जो बार्बी ने पहना है उसमें, सो मुझे वो सेम पैटर्न का शर्ट उसका फ्रॉक बनवाना था। सो आई वेंट टू द शॉप, मुझे मालूम था कि वो शर्ट पीस में आई वॉज 100% श्योर के शर्ट पीस का मटेरियल मुझे मिल जाएगा वो चेक्स। सो मैंने वो बाय किया और फिर मैंने वो स्पेशली स्टिच करवाया टेलर से। सो इसीलिए तो वो बिकॉज वो सेम कॉन्सेप्ट थोड़ा कनेक्ट होता है कि यू नो सेम ड्रेस है उसका उसके वार्डरोब में, और ये सारे जो प्रॉप्स हैं वो भी एक एक हम लोगों ने सोचा कि यू नो मूवी में क्या क्या सामान था जो हम लोग यूज़ कर सकते हैं इसके लिए। तो बार्बी का ये सारे द हेयर ड्रायर पॉलिश और लिपस्टिक उसके स्केट्स, तो ये सब भी हम लोगों ने किसी से बनवाए फिर आफ्टर सिलेक्शन आफ्टर डिसाइडिंग के यू नो ये चीज़ें हम लोगों को स्पेसिफिक चाहिए उसके लिए। पेंटिंग द वॉल एक्चुअली जो ये जैसा ये जो वॉल पे स्पेसिफिक जो ड्राइंग है ना, इफ़ यू सी द मूवी उसके एक वॉल पे ऐसा कुछ पैटर्न किया हुआ है इन बार्बीज रूम, सो दैट माई सन सेट करें हम लोग यही पैटर्न करेंगे एंड आई विल डू इट। सो ये उसके और उसके फ्रेंड ने मिलके दोनों ने ये वॉल पर्सनली पेंट किया है खुद। तो हमारा पर्पज ये था कि जो भी दर्शन को आए उसे एक्चुअली लगे कि मैं बार्बी लैंड में आ गया हाँ। एंड उसे लगे कि मैं ये मूवी का एक पार्ट हूँ, तो हमने पूरे रिक्रिएट किए। मैंने वॉल पेंटिंग मेनली द सेकेंड वॉल वेयर पिंक बबल्स बने वो मैंने पूरा पेंट किया वॉल विद हेल्प फ्यू ऑफ माई फ्रेंड्स। जो हील बनाई है ऑन द थर्ड वॉल वो फुल पेंटिंग एंड ड्राॅइंग वॉज डन बाई मी। बार्बी का हैट भी मैंने बनाया ड्रॉ किया एंड पेंट किया and the mountains also I painted with the help of my friend. So basically the whole hall we decorated with the help of pink paints and all was done by me, my friends and my mom. जब ये मूवी रिलीज हुई थी हम सब फ्रेंड्स साथ में देखने गए थे, वी डिडंट एक्सपेक्ट मच बट आफ्टर वी सॉ द मूवी वी वर एक्साइटेड बिकॉज इट वॉज नॉट द टिपिकल बार्बी मूवी, इट वॉज डिफरेंट, द स्टोरी वॉज डिफरेंट। सो हम उसके देखने के बाद वी वर इंस्पायर्ड, एनी वेज वी वर थिंकिंग अबाउट सम डिफरेंट थीम फॉर 50th ईयर। So we decided on Barbie and did the whole decoration for Ganpati Bappa. मैंने बस रिसर्च किया और फिर मैंने रील्स बनाए और वो इंस्टाग्राम पे मैंने पोस्ट किए। मेरे तरफ से एक मैसेज फॉर द यंगर जनरेशन इज दैट के nowadays the newer generations is not very involved with the religious beliefs and all of that. Basically all the parents do everything. So because of this theme even we get inspired to do decoration and help our family with everything. So I think if every family or most of them do decorations like this, they'll get also inspired and maybe tell their future generations to carry on this belief of Ganpati Bappa. तर मंडळी आपण गणपती बाप्पाला तर भेटलोच, आरतीही झाली आणि अजवानी फॅमिलीला आपण भेटलो ज्यांनी संपूर्ण घराला सुंदर पिंकमध्ये बार्बी या थीममध्ये पेंट केलं, खूप छान एलिमेंट्स आणले आणि खूप छान सजावट केली। तर तुम्हाला त्यांचा हा कॉन्सेप्ट कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही अजूनही विषय सुचवू शकता ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल, किंवा तर तुमच्या ओळखीत कोणी असे असतील जे अजूनही अमेझिंग कलेक्शन्स किंवा तर अजूनही अमेझिंग थीम्स करत असतात तर त्यांच्याबद्दलसुद्धा आम्हाला नक्की कळवा, आम्हाला त्यांची स्टोरी कव्हर करायला नक्की आवडेल। पाहत रहा लोकमत सखी।